नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबवरील बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आत्ता आपण आहोत पुणे सासवड जेजुरी मार्गावर. मित्रांनो, आपण पुण्यावरनं ज्यावेळेस निघतो त्यावेळेस नक्कीच थोड्या मार्गावर आल्यानंतर भूक लागते. आज तुम्हाला एक चांगली डिश, नॉनव्हेजची, माशांची एक चांगली डिश मी तुम्हाला दाखवणार आहे. सासवड एस टी स्टँड क्रॉस केल्यानंतर धुमाळ पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंप संपल्यानंतर करा नदीचा एक पूल आहे. हा पूल संपला की एक साधारणतः 100 ते 200 मीटरच्या अंतरावर डाव्या बाजूला जगदंब नावाचं जे हॉटेल आहे, जगदंब हॉटेल, या ठिकाणी तुम्हाला भिगवणची मच्छी, भिगवण स्पेशल मच्छी जी आहे ती या ठिकाणी खायला मिळेल. या ठिकाणी या माशाचे विविध प्रकार खायला मिळणार आहे. आता आपण थेट हॉटेलमध्ये जाऊयात आणि या ठिकाणी मिळत असलेले विविध माशांचे प्रकार आपण बघूयात. चला तर मग. जगदंब मच्छी हाऊस या हॉटेलच्या आतमध्ये आपण आता आलेलो आहोत. या हॉटेलमध्ये भिगवणची मच्छी, चिकन आणि मटन थाळी या असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी मच्छी थाळी, मच्छी फ्राय, कटला थाळी, कटला फ्राय, मच्छी मसाला फ्राय, चिकन थाळी, चिकन मसाला, चिकन हंडी, अंडा थाळी, अंडा मसाला, सोलकढी आणि भाकरी या विविध प्रकार या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी जर आपण पाहिले या सर्व थाळींचे जर आपण दर जर पाहिले तर हे दर नक्कीच रिजनेबल आहेत. त्यामुळं हे पदार्थ टेस्ट करायला आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं. आता आपण थेट जाऊया यांच्या किचनमध्ये, हे जे पदार्थ तयार होतात ते आपण बघूया. आता आपण आलेलो आहोत या किचनमध्ये. किचनमध्ये जर तुम्ही जर इथं सर्व पाहिले तर या ठिकाणी आपण या ठिकाणी जे फिश फ्राय किंवा फिश थाली तयार करण्यासाठी जे पदार्थ पाहिले, दही आहे, कापलेला कांदा आहे, टमॅटो आहे, मीठ आहे, हळद आहे, कांदा मसाला आहे, तिखट मसाला आहे, गोडा मसाला आहे, हे जिरे आहेत, हे धनेपूड आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाटलेले खोबरं आहे, कांदा लसूण पेस्ट आहे, या ठिकाणी कोथिंबीर आणि हा त्यांचा स्पेशल जो मसाला आहे जो हे लोक वापरतात, हा स्पेशल मसाला ज्यामुळे या पदार्थाची चव एकदम उत्तम होते हा तो मसाला आहे. ह्या मसाल्याचे वैशिष्ट्य ते आपल्याला सांगणार नाही आहेत कारण की त्यांची स्पेशालिटी आहे. तरी आपण तो मसाला वापरल्यानंतर त्याची चव बघूया. आता आपण आहोत जगदंब हॉटेलच्या किचनमध्ये. जे मासा तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसपासून आपण आलेलो आहोत. शेटजी, ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकता? ह्यात कन्फर्म तिखट, मीठ, हळद आणि लास्टची पेस्ट. आणि हे तुमचा स्पेशल मसाला? हो, मसाला आमचा स्पेशल. ओके. आणि ही आपली चिलपी आहे मच्छी, त्यात आहे आपण टाकतो. या चिलपीमध्ये काय काय आता हे मॅरिनेशन करायला काय काय वापरलं? हळद, मीठ, तिखट. ओके, तेवढंच आहे. आणि मग ह्या मसाल्यामध्ये ते मिक्स करून तळायला गेलं. आता आपण तळण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. ह्या मास्याला पूर्ण बॅटर लावल्यानंतर हे आपण कढईमध्ये हे जो फ्राय, हा जी मच्छी फ्राय झालेली आहे हे आपण आता बघतोय. या ठिकाणी पूर्णतः तयार झालेली आहे मच्छी मसाला. या ठिकाणी आपण तयार करतोय. यामध्ये सुरुवातीला त्याला तेल जे आहे आपण पॅनमध्ये टाकतोय. त्या गरम तेलामध्ये कांदा जो आहे तो आपण वापरतोय. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तो थोडासा तो लालसर व्हायला लागला त्यावर लक्ष ठेवा, ते संपूर्ण जळला नाही पाहिजे. आजच्या कांद्यामध्ये आपण टमॅटो टाकणार आहोत. टमॅटोला चांगलं पाणी शिजेपर्यंत, टमॅटो चांगलं शिजेपर्यंत आपण तो त्याच्यामध्ये परतणार आहोत. लसूण पेस्ट, त्यानंतर हा लसूण पेस्ट टाकायची. 3 चमचा आलू लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकतोय. मीठ, हळद, कुठला मसाला, घरगुती मसाला आहे यांचा, मिरची,
हे कुठली रंगीत मिरची? बेडगी मिरची रंगासाठी जी आपण वापरली जाते. मटन मसाला याच्यामध्ये वापरलेला आहे धनेजिरे पूड आणि हा गरम मसाला, हा कांदा लसूण मसाला आहे. हा संपूर्ण मसाला आपण त्यामध्ये टाकलेला आहे. पुन्हा आपण तयार झालेल्या मिश्रणामध्ये खोबऱ्याची पेस्ट, खोबरं पेस्ट, ओल्या खोबऱ्याची पेस्ट आहे ती आपण त्यामध्ये टाकतो. आणि जगदंबा हॉटेलचा त्यांचा घरगुती सिक्रेट मसाला यामध्ये आपण हा पण 3 चमचे टाकलेला आहे. आणि त्याबरोबरच दही 1 चमचा, कोथिंबीर यामध्ये आपण टाकलेली आहे. हा संपूर्ण मसाला चांगला आपण परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहावं लागेल. काळजी घ्या की तो मसाला खाली लागणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते आणि व्यवस्थित हा हलवला जातो. या आता मसाल्यामध्ये आपण एक माशाचा आळणी सूप जे आहे हे याच्यामध्ये टाकतंय. त्याची थिकनेस जो आहे याचा जो घट्टसरपणा आहे तो आपल्याला ज्या पद्धतीने हवा आहे तेवढा काढण्यासाठी यामध्ये आपण जे मॅरिनेशन करण्यासाठी जे मासे ठेवलेले होते ते मासे आता थेट आपण या मसाल्यामध्ये टाकत आहोत. मासा जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, 5-1 मिनिटं नक्कीच वेळ लागतो. आता आपण जो तयार झालेला आपला फिश फ्राय आहे हा थाळीमध्ये काढून घेतो. फिश मसाला, हा फिश मसाला, फिश मसाला आपण आता हा थाळीमध्ये काढून घेतोय. बिगवन ची स्पेशल मच्छी हा जो प्रकार आहे बिगवनची मासा, बिगवनचा मासा हे यांच्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे. आता याच्यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर जी आहे ही आपण टाकू करणार आहोत. आळणी फिश यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. गरम तेलामध्ये आपण यामध्ये आता जो बारीक चिरलेला कांदा आहे हा टाकतोय. हा कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. असं या ठिकाणी आपण या कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट 2 चमचे, खोबऱ्याची पेस्ट, ओल्या खोबऱ्याची पेस्ट या ठिकाणी टाकलेली आहे 2 चमचे, 3 चमचे टाकलेले आहे. आता हा मसाला परतून घेऊया. भाजलेल्या कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची पेस्ट टाकली आहे आणि ती आता आपण एकत्रित परतून घेत आहोत. आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि दही. 2 चमचे याच्यामध्ये आपण दही वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर, मसाल्यामध्ये आपण मासे टाकणार आहोत जे आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेले आहोत. मॅरिनेशन करण्यासाठी या मसाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आलं लसूण पेस्ट, मिरची आणि हळद, मीठ असे पदार्थ वापरून याला मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जे टाकणार आहोत आळणी पाणी जे या हॉटेलचं खास वैशिष्ट्य आहे. आळणी मासा ज्याला हे म्हणतात, आळणी फिश डिश हे आपण यामध्ये आपण टाकतोय. या डिशचं वैशिष्ट्य म्हणजे ही डिश बिलकुल तिखट नाही आहे. याच्यामध्ये आपण कुठेही मिरची वापरलेली नाही आहे, हिरवी मिरचीसुद्धा या डिशमध्ये नाही, त्यामुळं लहान मुलांनासुद्धा ही खाण्यासाठी अतिशय उत्तम अशी डिश आहे. फुल फ्रेमवर हा मासा आपण पूर्ण तयार करून घेतलेला आहे. आळणी फिश मसाला हा आपण बघतोय. आता हा मसाला फिश पूर्णतः तयार झालेला आहे. बिलकुल मिरची नसलेला हा माशाचा प्रकार आहे, त्यामुळे एकदा नक्की या हॉटेलचा आळणी फिश मसाला नक्की ट्राय करा. या ठिकाणी आता आपण जे 4 पदार्थ या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे ते आपण पाहिलेले. फिश थाळी
हा जो यांच्याकडे जो थाळी स्वरूपात जो मिळतो, या थाळीमध्ये काय काय मिळतं असे काय काय देताय तुम्ही? आता भात, भाकरी, रस्सा, आळणी सूप, त्यानंतर मच्छीचे सहा पीस येतात, ओके, दोन पीस मसाला, चार पीस कडक तळलेले, ओके, त्यात तुम्हाला 200 रुपये थाळीमध्ये भात, भाकरी, रस्सा, आळणी सूप हे अनलिमिटेड असतात. बरं, म्हणजे भाकरी कितीही खावा, किती खावा, भात किती खावा आणि आळणी सूप किती खावा, फक्त पीस मिळणार. हा, पीस मिळणार. हा, तुम्ही भाकरी चोरून खावा नाही, त्याच्याबरोबर तुम्ही रस्सा पूर्ण देणार, पूर्ण, त्याचा एक्स्ट्रा चार्ज घेणार नाही. ओके, एक सगळ्यात महत्त्वाचं चांगलं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळालं, जे शौकीन आहेत खाणारे, जे चुरून खाण्याला एक्सपर्ट आहेत, त्यांच्यासाठी इथं रस्सा अनलिमिटेड आहे, पीस फक्त लिमिटेड आहे, त्याची काळजी घ्या. आता जो सुक्का आपल्याला दिलेला आहे, मगाशी आपण ज्या दोन तिन्ही डिश या ठिकाणी करून पाहिलेल्या आहे, या ठिकाणी आहे फिश फ्राय, फिश मसाला जो तिखट आहे, आणि आळणी फिश मसाला, हे पदार्थ आता आहे. या सर्व पदार्थांची आता आपण टेस्ट घेऊया. आपण हे सर्व पदार्थ टेस्ट करणार आहोत. तत्पूर्वी या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू. साहेब, पहिले तुमचं नाव सांगा. अजित विनायक पवार हे या ठिकाणी या हॉटेलचे मालक आहेत. हे हॉटेल किती वर्षापासून तुम्ही चालू केलं? आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 1 वर्षापासून तुम्ही चालू केले आणि हे सगळे विविध प्रकार तुम्ही कसे काय तयार केले, त्या मागची कल्पना तुम्हाला कशी केली? आज ह्या ठिकाणी 1 वर्ष झालं चालू करतो, तर साधारण तुम्हाला रोज किती मासे लागतात? कमीत कमी 50 किलोच्या आसपास मच्छी लागतात. रोज 50 किलो? कमीत कमी 50. गर्दी सकाळ संध्याकाळ भरपूर? सकाळ संध्याकाळ भरपूर. आणि संडेच्या दिवशी 80 ते 100 किलोच्या आसपास मच्छी लागतात. बरं, म्हणजे जेजुरी जाणारी जी गर्दी असेल ती संपूर्ण तुमच्याकडं आकर्षित होते. मग त्याच्यामध्ये लोकांचा आवडता पदार्थ कुठला? मच्छी आहे. मग त्यातल्या त्यात लोक काय खातात जास्त? जास्त करून लोक थाळी खातात आणि तळलेला मासा. तळलेला मासा, कारण ह्याच्यामध्ये त्या थाळीमध्ये जर आपण बघितलं, तळलेला मासा आहे, आळणी आहे, या ठिकाणी फिश फ्राय आहे आणि फिश रस आहे. हा संपूर्ण जो डिश आहे, 1 वर्षामध्ये तुम्ही एवढी प्रगती केली, म्हणजे तुमची जी आवड आहे मासे खाण्याची, त्याच्यात तुम्ही व्यवसायामध्ये उतरला. तुमचं शिक्षण किती आहे? ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतरही हॉटेल व्यवसायात येणं, नोकरीच्या मागं न लागता स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची जी आज सरकारची थेरी आहे, ती पूर्णतः यांनी अवलंबली आणि त्या पद्धतीमध्ये हे नक्कीच यशस्वी झाले आहेत. कारण की रोज 50 किलोच्या आसपास मच्छी आणि रविवारी 100 किलोच्या आसपास मासे या ठिकाणी जर संपत असतील, या ठिकाणी जर लोक येत असतील, याचाच अर्थ की हे पदार्थ नक्की चवदार आहे. याची चव आपण आता बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण आता बघू या जो फिश फ्राय आहे, हा फिश फ्राय आपण घेणार आहोत. त्या फिश फ्रायची चव जी आहे पूर्णतः हा कुरकुरीत असा मासा आपण जर बघितलात, एक नंबर चव या माशाची आहे. जास्त तिखट नाही, मासे खाताना सांभाळून खावा, याच्यामध्ये छोटे छोटे काटे आहेत, जास्त प्रमाणात नाही आहेत, पण काळजी घ्या. हा जो थाळीमधला फिश मसाला आहे, त्या फिश मसाल्याची आपण चव घेणार आहोत. फिश मसाला अप्रतिम चव आहे, जास्त तिखट नाही आणि मसालेसुद्धा यामध्ये जे आहेत हे अतिशय योग्य प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. यानंतर हा आळणी फिश जो आहे, या आळणी फिशची आपण चव घेऊयात. बिलकुल तिखट यामध्ये वापरलेलं नाही, आपण जे पाहिलं लहान मुलांसाठी चांगला प्रकार आहे, परंतु मोठ्या माणसांना चांगला आवडतो. कोणत्याही जास्त मसाले वापरलेला नाही, तरीही उत्कृष्ट चव ह्या माशाची झालेली आहे. आता यानंतर आपण घेऊयात आळणी रस्सा. हा आळणी रस्सा या डिशमध्ये त्यांची जी स्पेशल थाळी येते, या थाळीमध्ये आपल्याला मिळते
जगदंब मच्छी हाऊसचे मालक अजित पवार यांच्याबरोबर आपण एक 2 मिनिटं बोलणार आहोत. ह्या रेसिपीमध्ये ह्या जे मच्छी तयार करतात त्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे आपलं जे तेल आहे संशोधन माहिती असतं नाव जे कंपनीचं तेल असतं आणि यात कोणत्या प्रकारचे जे बाजार ते कलर मिळतात कोणत्या प्रकारचे ॲड त्या तेल अतिशय उत्कृष्ट अशी ही माशांची डिश आहे. तुम्ही ज्यावेळेस पुण्यावरनं जेजुरी झाले होता किंवा सासवडला झाले होता त्यावेळेस नक्कीच या जेजुरी रस्त्यावरील जगदंब फिश हॉटेल या जगदंब मच्छी हाऊस या ठिकाणी थांबा. हे सर्व पदार्थ टेस्ट करा आणि टेस्ट केल्यानंतर आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला याची माहिती सांगा तुम्हाला आवडली का नाही. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या डिशेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.